मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक, पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। नमस्कार, मी रूपाली टेहरे। राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या पाकमुद्रा विशेष सत्रात आपले मनपूर्वक स्वागत। होय, तुम्ही बरोबर ऐकले, पाकमुद्रा हे विशेष सदर आम्ही आपला आग्रहास्तव सुरू करत आहोत। हे सदर खास महिलांसाठी व खवय्यांसाठी विशेष असणार आहे, कारण मराठी भाषेतील खाद्य संस्कृतीमध्ये विविध पाककृती सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने पाकमुद्रा या विशेष सत्रात जाणून घेणार आहोत। माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातून जात असतो असे अनेकदा म्हटले जाते, त्यामुळे झणझणीत आणि चमचमीत पदार्थाने सगळ्यांनाच तृप्त करण्याचा प्रयत्न घराघरातील गृहिणी करत असतात। रोज रोज नवीन आणि वेगळं काय करायचं यासाठी त्या विविध माध्यम शोधत असतात। त्या सुगृहिणींची मदत करण्याचा मानस मनाशी धरून पाकमुद्रा हे सदर नित्यनियमाने सुरू करत आहोत। राजमुद्रा न्यूज लाईव्हने याआधी महिलांच्या सन्मानासाठी स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा व जागर स्त्री शक्तीचा हा विशेष उपक्रम राबवत मराठवाड्यातील महिला मान्यवरांच्या मुलाखती व टॉक शोचे आयोजन केले आहे। डॉक्टर डे असेल किंवा प्रश्न आमचे उत्तर तुमचे कार्यक्रम असेल, सातत्याने होत असलेल्या विविध मान्यवरांच्या मुलाखती आपण सर्व प्रतिसाद देत आहात आणि अनेक मान्यवरांनी आम्हाला सूचना केली की देशात काय शिजते हे राजमुद्रा नेहमी स्पष्टपणे मांडत आले आहे, परंतु घराघरात काय शिजायला पाहिजे व कसे शिजायला पाहिजे याचे उत्तर आम्हाला मिळेल का बरं अशी मिस्किल टिप्पणी अनेकांनी केली होती। या सर्व बाबींचा सन्मान राखत आम्ही घेऊन आलो आहोत खास सदर पाकमुद्रा, ज्यामध्ये विविध रेसिपीज कशा बनवल्या जातात ही सोप्या भाषेत उलगडून सांगत मराठवाड्यातील मान्यवरांना यात सामील करून घेणार आहोत। मंडळी, सध्या ना उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि नांदेडमध्ये विशेष म्हणजे तर भरपूर उन्हाळा पडला आहे आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत आईस्क्रीम हा सर्वांचा आवडीचा विषय आहे आणि ह्याच आईस्क्रीमची रेसिपी आपण ह्या पहिल्या दिवशी घेऊन येणार आहोत आणि ही रेसिपी आपल्याला सांगणार आहेत सारिका भंडारीताई आणि ह्या छानशा रेसिपीसाठी आज आपण त्यांना भेटणार आहोत। चला तर मंडळी, मग आपण आलो आहोत सारिकाताई भंडारी यांच्याकडे। अहो, या आईस्क्रीमची रेसिपी कशी करतात आणि त्या आपल्याला कशा पद्धतीने सांगतात, चला तर मग भेटूया सारिका भंडारी ताईंना। ताई, पाकमुद्रा या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत। सुरुवातीला तुमची ओळख करून द्या। मी सारिका भंडारी, शिल्पमध्ये राहते। आज मी तुमच्यासाठी आईस्क्रीमची रेसिपी घेऊन आले। उन्हाळा आले, सगळ्यांना वाटतं आईस्क्रीम खायची इच्छा होती आणि कसं बनवायचं ते आपण पाहूया। जे सामान लागणार आहे चालेल, साहित्य काय काय लागेल आपल्याला, मग सुरुवातीला मेजरमेंट स्प्रिंग आहे ह्याच्या हिशोबाने अर्धा लिटर दूध आहे आपला आणि 10 चमच साखर, 1.5 चमच कॉर्नफ्लॉवर, 1.5 चमच GMS पावडर आणि 1/2 CMC पावडर, एकदम छोटावाला चमच। तर आपण सगळ्यात सुरुवात दूध पहिले बॉईल करून घेऊया। बर, किती घेतला आहे? हा, 1/2 लिटर दूध आहे। बर, आणि थोडं दूध साईडला काढून ठेवलंय, थंड 1/2 लिटर दुधामधलं थोडंसं दूध साईडला काढून ठेवलं। बर, आणि आता आपल्याला हा दूध बॉईल करून घ्यायचं आहे, चांगलं 2-3 उकळी येईपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे आपल्याला। बर, दुधाला छान उकळी येऊ द्यायची, 2-3 चांगली उकळी येऊ द्यायचं आणि दूध एकदम चांगलं घ्यायचं। बर, आईस्क्रीम एकदम छान क्रिस्पी फॅटवाला दूध घ्यायचं, फॅटवाला दूध घ्यायचं आणि हा उरलेला दूध आहे त्याच्यामध्ये आपण हा पावडर मिक्स करू। हो, हे कुठलं पावडर टाकलं ताई तुम्ही? हा GMC पावडर। बर, हा कॉर्नफ्लॉवर, 1/2 चमच कॉर्नफ्लॉवर, ह्या चमच्याने 1.5 चमच कॉर्नफ्लॉवर आणि सेम तेवढंच GMS पावडर। बर, आणि हा आहे आपला CMC पावडर। CMC पावडर आपण या छोट्या चमच्याने टाकलं। ओके,
या थंड दुधात हे सर्व सामान टाकून घ्यायचं आणि ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तोपर्यंत हा दूध उकळत आहे. ह्याला काय म्हणतात गुठला येऊ द्यायचं नाही. हा यामध्ये गाठी कुठल्याही प्रकारच्या गाठी येऊ द्यायची नाही. अच्छा छान प्रकारे याला मिक्स करायचं. मिक्स करायचं. आणि दूधला कंटिन्यू हलवत राहायचं नाहीतर मग साय आली तर आईस्क्रीम बरोबर होत नाही. बरोबर बरोबर. म्हणजे हे ही रेसिपी करत असता असता या पण दुधाला सतत हलवत राहायचं जेणेकरून या दुधाला साय येणार आहे. साय आले तर आईस्क्रीम चं स्ट्रक्चर बदलून जात असं. क्रिस्टल चालू होतं. ओके. आणि आता आपण दूध टाकून घ्यायचं. दूध आपण साखर पण मिक्स साखर पण यातच मिक्स करून घेऊ. आपण 10 चमचे साखर घेतली आहे. या चमच्याने 6 चमचे साखर घेतली आपण. अर्धा लिटर दूधला आपण 10 चमचे साखर घेतली. बरं आता हे बॉईल आलं आपला दूध. हे छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. मी गुठले बिटले काही येऊ द्यायचं नाही. आणि मग हे या दुधामध्ये टाकून मिक्स करून परत करून घ्यायचं. 2-3 बॉईल येईपर्यंत आपल्याला गरम करायचंय. आईस्क्रीम ही सगळी आवडीची गोष्ट आहे सर्वांची असून नाही का. लेकरांना वगैरे सगळ्यांना आवडते आणि घरी बनवली घरी बनवलं म्हणजे पोटभर खाता येतं नाही का. बरोबर बरोबर. बाहेरून आणून छोटस खाण्यापेक्षा घरी करून पोटभर खा. आणि शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहा. मी तुम्हाला सिक्रेट टिप्स पण सांगते. तर आणखीन काय काय करता आपण. मी कुकिंगचे क्लासेस घेते. चॉकलेटचे क्लासेस आणि केकचे क्लासेस आणि आपले केक ऑर्डर पण असतात आपले. बरोबर. 3 वाईज केक पण करून देते मी आणि आईस्क्रीमचे क्लास पण आहे. ओके. इथेच घेता का मग तुम्ही. हां बरोबर. हे चांगलं 2-3 उकळी येईपर्यंत ह्याला बॉईल करायचंय. घरी केक करणार म्हणजे मुलं फार एक्सायटेड असतात नाही का. मम्मी आज केक करणार, केक पोटभर खायला मिळणार. वेगळीच हे असते असं. हा घरी आणि घरी केल्याचे एक वेगळीच समाधान नाही का. बाहेरचं केमिकलचं खाण्यापेक्षा घरचं हायजीन खाल्यान फ्रेश खाल्यान तुम्हाला भेटते घरचं आणि आपलं सगळं फ्रेश असते. बरोबर. बाहेर कधी केलं नसतं की आपल्याला सुद्धा माहिती नसते ते. बरोबर. आता इमर्जन्सी असली तर आपल्याला घ्यावंच लागणार ते. तर हे आपलं बॉईल झालं दूध. आता काय करायचंय मोठी प्लेट नाहीतर परात घ्यायचं आणि ह्याला कंटिन्यू हलवत राहायचंय म्हणजे थंड केल्यावर. थंड करायचं. हा थंड केल्यानंतर आणि हे थंड झाल्यावर एक मिनिट आपण परात टाकून घेऊया. परात हे बॉईल चांगलं करून घ्यायचंय नाहीतर मग पावडरचे वास येतात. तर बॉईल नाही केलं तर चांगलं म्हणजे आईस्क्रीम मध्ये तुम्हाला टेस्ट नाही येणार. म्हणजे चांगलं उकळून घ्यायचं. पहिले पण चांगलं उकळून घ्यायचं आणि पावडर घातल्यावर पण ह्याला कमीत कमी 2-3 उकळी येऊपर्यंत. असं उकळी आहे. ओके. आता मी चांगलं बॉईल आलंय येतोय. आता मी इंडक्शन बंद करते. आणि त्याला एक मोठी प्लेट मध्ये आपल्याला थंड करायचं. बरोबर. ठीक आहे. हो एकदा एवढं झालं ना. हे दूध छान थंड झाल्यानंतर त्याला 2-3 तास फ्रीज मध्ये ठेवावं लागेल बेस होण्यासाठी. बेस होण्यासाठी कमीत कमी 8-10 तास ठेवायचं आपल्याला ह्याला. आणि हे थंड होईपर्यंत त्याला कंटिन्यू चमचण्याचं हलवायला पाहिजे. हे थोडी पण साई आली तर क्रिस्टल बर्फ जमा होतात. बर बर. म्हणजे हे अगदी एकदम असं क्रीम स्ट्रक्चर येईपर्यंत त्याला हलवत राहील. तुमचं बेस आहे. बेस चांगलं झालं तर आईस्क्रीम एकदम मस्त स्मूथी छान होते. तर ह्याला थंड होईपर्यंत त्याला कंटिन्यू चमचने हलवत राहायला पाहिजे.
आणि ए कंटेनर बॉक्स मध्ये कमीत कमी 8 ते 10 तास फ्रीजर मध्ये तुम्ही ठेवायचं ह्याला. हा आता उन्हाळा आहे, तुम्ही फ्रीजची स्पीड पण वाढवली तरी पण चालते, पण कंटिन्यू त्याला असं पाहत राहायचं नाही की उघडून झालं की नाही मॉइश्चर आणि एअर पकडते आणि चांगली होणार नाही. म्हणजे कंटिन्यू एकदा जर का फ्रीज मध्ये ठेवलंय एअर कंटेनर मध्ये 10 तासानंतरच त्याला बाहेर काढायचं. असं छान हलवत राहायला, साईन युद्धा हलवत राहायचं आणि हलवत राहायचं, थंड गार झाल्यावर एका एअर पॅक कंटेनर मध्ये टाकून एअर कंटेनर बॉक्स असते ना त्याच्यामध्ये ठेवायचं. म्हणजे एअर जायला नाही पाहिजे, एअर गेलं तर मॉइश्चर येतात आणि बर्फ येतात. तुम्ही टपरवेअरच्या डब्यात पण ठेवू शकता, चांगली प्लास्टिक असलं तर चांगलं त्याच्यामध्ये ठेवू शकता, नाही तर असल्या बॉक्स मध्ये पण ठेवू शकता. फक्त स्टील आणि काय म्हणतात अल्युमिनियम जमत नाही ह्याला. ओके, प्लास्टिकचा डबा चालतो एकदम, म्हणजे एअर टाईट असते ते पण झाकण त्याला, साधा प्लास्टिक नाही. बरं, चालेल. गरम आहे थंड झाल्यावर आपण ह्याला फ्रीज मध्ये ठेवणार, फ्रीजर मध्ये ठेवू, फ्रीजर मध्ये ठेवणार. हो ठीक आहे, आपण हेअर कंटेनर बॉक्स मध्ये हा थंड दूध केलेला टाकलेला आहे. ओके, नंतर आता ह्याला पाईप आपण ह्याला लावून फ्रीजर मध्ये ठेवायचं. आपल्याला कमीत कमी 8 ते 10 तास आपल्याला ठेवायचंय. आणि फ्रीजची स्पीड तुम्ही वाढू शकता, म्हणजे लवकर सेट होते, लाईट वगैरे गेली तरी ते सेट होऊन जाते लवकर. आणि आता आपण ह्याला फ्रीज मध्ये ट्रान्सफर करूया. ओके, आणि 10 तास नंतर आता आपण फ्रीजर मध्ये ठेवलंय, कमीत कमी 10 तास ठेवायचे आपल्याला फ्रीजर मध्ये, तोपर्यंत आपल्याला ते पाहायचं नाही, नाहीतर ते पाहिलं तर त्यामध्ये एअर मॉइश्चर जातात. आता 10 तास नंतर आपण पाहू कसं आपला बेस आईस्क्रीमचं झालेलं आहे. आईस्क्रीमचा बेस 10 तास झालेले आहे ठेवून, आता पाहूया तो कसा होतो. चला आपण फ्रीजर मध्ये काढून बघू ते बेस कसलं झालंय. हे आपण बेस ग्रेल करून ठेवलेलं होतं, आता हे पाहूत आपला बेस कसलं झालंय. हा बेस आपला तयार आहे. हे सेट झाल्यावर असं होतंय, हे येलोइश कलर असते सेट झाल्यावर, आता आपल्याला ह्याला व्हाईट कलर करायचा आहे. तर मग यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, परत एक प्रोसिजर आहे आपल्याला की परत ह्याला स्मूथ आणि सॉफ्टी कसं करायचंय. तर ह्याला काय करायचं, असं बारीक बारीक करून घ्यायचं. आता आपल्याला एक भगोणीमध्ये ह्याला ट्रान्सफर करू आपण. आता हा बेस आपल्याला एका भगोणीमध्ये शिफ्ट करू आपण ह्याला. हा भगोणीमध्ये शिफ्ट करू, भगोणं घेऊ एक आपण आणि ह्याच्यामध्ये हा शिफ्ट करू आपण. ठीक आहे, सुरुवातीला हा असंच येलो येलो कलर, येलो कलर असते, आता आपल्याला ह्याला व्हाईट कलर करायचं आहे. बरं, यासाठी आपल्याला बीट करावं लागेल, बीट करायचंय आणि आपला एक सिक्रेट टिप टाकायचं, याच्यामध्ये क्रीम टाकायचं आपल्याला. ओके, आता ह्याला आपण बीटर मशीन ने बीट करणार. पहिले ह्याला थोडस असं हे करून घेऊ बारीक बारीक. आणि यामध्ये आपल्याला जो फ्लेवर पाहिजे, समजा फ्लेवर बीट करू, क्रीम घालून मग नंतर आपल्याला जो फ्लेवर पाहिजे आपण त्याच्यामध्ये मिक्स करूया. बरं, ह्याला आपण एकदम थोडस चमचने इथे कापून स्मूथ करून घेऊ. आपण बीटर मशीन घेऊ ह्याला. हा बीटर मशीन, बीटर मशीनला, हा बीटर मशीनला पहिले थोडस आपण हलकं हे करून घेऊ. हे बीटर मशीन ने थोडस हलका, साधारणतः किती वेळ बीट करावं लागेल आपल्याला याला, कमीत कमी 1 मिनिट बीट करून, 1 मिनिटापर्यंत त्याला बीट करून थोडस स्मूथ होत आहे, मग नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये क्रीम टाकायचं. जोपर्यंत स्मूथ होत नाही तोपर्यंत त्याला बीट करतो, म्हणजे ते थोडस बीट करत ना बर्फ. बरं, एक थोडस स्मूथ झालंय, आता बीटर मशीन ऑन करते मी, ऑफ करता ऑफ करते आणि आता मी क्रीम टाकते. हे आपला अमूल क्रीम आहे,
चांगलं शेक करून घ्यायला अमूल क्रीमला. आणि हे अर्धा लिटरचा आपला बेस आहे तर कमीत कमी आपण ह्याला 2 चमचे टाकूया. अर्धा लिटरच्या बेसमध्ये हे 2 चमचे क्रीम टाकायचे. 2 टेबलस्पून क्रीम टाकायची. त्याला परत बीट करायचं. आता बीट करा तुम्ही. हे जेवढी आईस्क्रीम होती ते डबल व्हायला पाहिजे आपली. तोपर्यंत त्याला बीट करायचं. बीट करा आणि व्हाईट कलर यायला पाहिजे. तर तुमची आईस्क्रीम एकदम सॉफ्टी आणि स्मूथी होणार आहे आणि क्रिस्टल पण येत नाही बर्फ. हे मेन सिक्रेट पॉइंट आहे. म्हणजे आईस्क्रीम स्मूथ होण्याचं सिक्रेट म्हणजे अमूलची क्रीम. हा, याच्यामध्ये व्हिपक्रीम पण टाकतात, आपली घरची काही पण टाकतात, पण तेवढी टेस्ट येत नाही. बरं, आता डबल होईपर्यंत आपल्याला करायचं. तुम्ही पाहत आहे थोडं सॉफ्टी सॉफ्टी आणि हलकी होत आहे. क्रीमी क्रीमी दिसत आहे. आता आपला हा एकदम छोटा व्हायला बघून आहे आणि ह्या फुलून येणार आहे म्हणून आपण एक दुसऱ्या बघण्यामध्ये ह्याला शिफ्ट करूया. ओके, हा थोडस मोठा बघून घेतलंय मी आणि ह्याच्यामध्ये आता हा शिफ्ट करते मी. म्हणजे या पातेल्यामध्ये ते फुगून एकदम वरती येईल आणि हे जेवढं फुगल तेवढी आईस्क्रीम छान छान होणार आहे. म्हणजे तुमचं बेस जे आहे अर्धा लिटरचं त्याच्यामध्ये तुमचे 4 आईस्क्रीम होतात अर्धा लिटर पर. म्हणून जे आईस्क्रीमचे बिझनेस करतो त्यांना काय फायदा आहे. आता मी हे ना शिफ्ट केलंय कमी साहित्यामध्ये एवढी मोठी आईस्क्रीम तयार होती. आता मी डिटेल मशीन ऑन करते आणि पहिले ह्याला स्लो फ्रीजमध्ये ठेवायचं मग नंतर ह्याला आपण फुल करूया. सुरुवातीला बीटर ग्रॅन्युल कमी करायचं आणि नंतर हळूहळू मशीन चालू करताना सुरुवातीला स्लो करायचं नंतर हळूहळू आपण करूया. मी तुम्ही पाहत आहे टेक्स्चर कसला होता ना. हां, क्रीमी आणि एकदम व्हाईट 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 ते व्हाईट यू पर्यंत आपल्याला करायचं आहे. छान अशी फुगून एवढी मोठी होती. जोपर्यंत हे काय म्हणतात पॉन फुगून येत आहे तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू 5 मिनिट तरी कमीत कमी त्याला वेट करायचं आहे. वेट करायचं आहे. पाहते तुम्ही त्या बघण्यामध्ये खाली पडत होता. आपण पाहू शकता किती छान तिथेच होती. आणखी याचा व्हाईट कलर नाही आलाय. थोडस येतो इथे म्हणून थोडं आणखी जास्त आपण पाहू शकता सुरुवातीला किती छोट एवढंच दूध दिसत होत पण आता बीड झाल्यानंतर ते किती जास्त होत आहे. कुकर आहे, कुकर घ्यायचं आणि ह्याला असं हे करून पाहायचं. तर थोडंसं आणखी हे आहे तर आणखी थोडंसं ह्याला बीट करायचं. म्हणजे अजून थिक झाली पाहिजे, थोडी थिक झाली पाहिजे. थोडी बीट करायला तुम्ही थोडी तुमची ऍडजस्ट चांगली होईल. छान आहे. आपल्याला पाहिजे तो फ्लेवर आपण त्या टाकू शकतो आणि एन्जॉय करू शकता फॅमिली सोबत. Thank you.
एकदम छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती कमी वाटत होती सुरुवातीला, पण बीट केल्यानंतर दुप्पट झाली आहे। ते दुप्पट होईपर्यंत आपल्याला बीट करायचं। आपण आता याच्यामध्ये फ्लेवर टाकू शकतो। यात आपण कुठले कुठले फ्लेवर टाकू शकतो ताई? आता सध्याला तर काळे अंगूर म्हणजे ब्लॅक करंट खूप भेटत आहे आणि ते खूप छान होते आईस्क्रीम, आपण ते फ्लेवर करू। आणि गावाची म्हणजे पेरूची ते पण मिरची पावडर आणि मीठ टाकून ते चटपटी आईस्क्रीम तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये फ्लेवर मिक्स करायचे। तर मी याच्यामधला अर्धा याच्यामध्ये ट्रान्सफर करते, म्हणजे एका बेस मध्ये आपले निदान दोन तरी आईस्क्रीम फ्लेवर होऊ शकतात आरामशीर। याच्यामध्ये मी टाकते आता हा क्रश, मी मिक्सर मध्ये काढून ठेवलेला आहे क्रश काळ्या अंगूरचा। हा क्रश टाकत आहे मी, हा काळ्या अंगूरचा आपण मिक्सर मध्ये काढून त्याला गाळून घेतले आणि हा क्रश टाकलेला आहे। हा क्रश टाकून परत आपल्याला ह्याला फेटायचंय, बीटरने फेटायचं, बीटरने फेटायचं। तुम्हाला आईस्क्रीम येते म्हणल्यावर मुलं तुम्हाला म्हणत असतील मम्मी आज हा फ्लेवर, मम्मी आज तो फ्लेवर। उन्हाळा चालू झाला की मला वाटतं कुठे मला जायलाच नको म्हणतात। आईस्क्रीम कुल्फी हे सगळे फ्लेवर करते। कुल्फी मध्ये पण आपला दोन तीन प्रकार आहे। आपला ब्लॅक करंट आईस्क्रीम तयार झाला। आपण ए टाईप बॉक्स घेऊया आणि याच्यामध्ये आपण ह्याला ट्रान्सफर करूया। आता हे किती वेळ सेट करायला ठेवावं लागेल आपल्याला? आपण कमीत कमी 8 ते 10 तास ठेवायचं। याच्यामध्ये तुम्ही एसेन्स पण टाकू शकता, ब्लॅक करंट भेटते ते पाहिजे तर ते पण, हा ओरिजिनल टेस्ट असतो एसेन्स पेक्षा हा खूप छान लागतंय म्हणून मी एसेन्स नाही टाकला याच्यामध्ये। आता हे मी याच्यामध्ये ट्रान्सफर करते। आता ही आईस्क्रीम छान 8 ते 10 तास सेट झाल्यानंतर याला परत बीट करायची गरज नाही। सोपी आहे आईस्क्रीम, झटपट होणार आहे आणि सोपी। मेन सिक्रेट काय काय आहे ते लक्षात ठेवा आणि कसं करायचं मेजरमेंट तुम्ही जर नक्की त्याप्रमाणे घेतले तर तुमची आईस्क्रीम खूप छान होईल। आता आपण हे थोडेसे ना छोटे अंगूर बारीक बारीक कट करून ठेवले गार्निशिंग साठी, तर आपण ह्याला गार्निशिंग साठी तर हे तोंडात येते की खूप छान वाटत। आईस्क्रीम खाताना तो एक आंबा खूप आवडतो, फ्लेवर तोंडात झाला की छान वाटत। आता हा आपल्याला फ्रीजर मध्ये ट्रान्सफर करायचंय सेट करायला। फक्त डब्बा चांगला घ्या तुम्ही ए साइट वाला, म्हणजे तुमचं ना क्रिस्टल वगैरे काही जमा होत नाही। आईस्क्रीम एकदम अशी सॉफ्टी सॉफ्टी होती। आता हा दुसरा फ्लेवर आपला दुसरा कुठला फ्लेवर करणार आहोत? गावा। हा ओके, आपला गावा आहे, त्याची प्युरी आहे, प्युरी आहे। तुम्ही कोणतं पण करू शकता, आज काही पण फ्लेवर टाकू शकता आणि करू शकता। आता सीजन प्रमाणे आता मँगो येते, मँगोची तर एकदम खूप छान टेस्टी लागणार मँगोची तर। त्यात तुम्ही हापूस आम घ्या आणखीन खूप छान लागणार। आता हे क्रश टाकूच आपण याच्यामध्ये। त्याला आपण बीट करून घेऊया। जेवढं छान बीट कराल तेवढं आईस्क्रीम छान छान होईल। हे सगळं तुमचं बीटवर आहे, तुम्ही बीट नाही केली आणि आईस्क्रीम चांगली व्हायला पाहिजे म्हणजे तिथे कसं होणार आहे तुमची आईस्क्रीम। आता ह्याला आपण बीट करून घेतली पाहिजे सुरुवातीला कमी स्पीडवर आणि नंतर स्पीड वाढवून बीट करून घ्यायचं।
याला बीट करून घेतली आपण. आता याला परत एका एअर कंटेनर बॉक्स मध्ये ट्रान्सफर करून घेऊ. ओके, त्याच्यामध्ये पण आपण एसेन्स वगैरे टाकू शकतो, काही पण टाकू शकतो आपल्या आवडीप्रमाणे. फ्लेवर टाका, आवडीप्रमाणे एसेन्स टाका, काही पण टाका. आणि घरच्या घरी करतोय म्हणजे कुठल्याही आवडीची व्हरायटी खायला भेटते तुम्हाला, खायला भेटते. चॉकलेट आईस्क्रीम लेकरांना खूप आवडते, चॉकलेट आईस्क्रीम सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये कोको पावडर मिक्स करायचं फक्त. आता हे दोन्ही बॉक्स आपण फ्रीजर मध्ये ठेवून त्याच्यामध्ये आम्ही थोडं मिरची पावडर आणि मसाला टाकूत आपण वर गार्निशिंग साठी. आता आपण हा गावा आईस्क्रीम आहे तर थोडं ह्याला आपण गार्निशिंग करूया तिखट मीठने. ह्याला तुम्ही असं सेट करा. पेरूची आईस्क्रीम असल्यामुळे थोडं चटपट मसाला टाकला यात अजून भारी लागतो. मसाला पण टाकू शकता, मिरची पावडर, नाहीतर मॅगी मसाला नाही चांगला लागणार म्हणून चाट मसाला टाका, नाही तर फक्त एवढं मिरची आणि मीठ पावडर ह्याला चांगलं. आईस्क्रीम मध्ये मीठ कसं वाटते असं दुकान खाल्ल्यावर खूप छान टेस्टी येणार आहे. आपण गार्निशिंग करून झालेलं आहे आपलं. हां, आपण सेट करून घेऊ. हा सेम बसमध्ये आपण बटरस्कॉच पण आईस्क्रीम करू शकतो. बटरस्कॉचचे नट्स टाकायचं आहे आणि आपल्याला थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकायचे त्याच्यामध्ये, तर आपला बटरस्कॉच एसेन्स वगैरे टाकून तो पण एक आईस्क्रीम तयार होते. आता आपण याला म्हणजे एका बेसमध्ये आपण भरपूर फ्लेवर तयार करू शकतो. दूध आईस्क्रीम करू शकता, व्हॅनिला आईस्क्रीम, पिस्ता आईस्क्रीम, बटरस्कॉच आईस्क्रीम, ड्रायफ्रूट आईस्क्रीम, भरपूर तुम्ही करू शकता. आपल्या आवडीप्रमाणे आपण कुठले पण फ्लेवरचे आईस्क्रीम तयार करू शकतो. आपण ह्याला फ्रीजर मध्ये ट्रान्सफर करूया, कमीत कमी 10 तास ह्याला ठेवूया. मग 10 तास झालेले आहेत आणि उत्सुकता लागली की आईस्क्रीम कशी होणार आहे पाहूया. आताही आम्हाला दाखवा आईस्क्रीम कशी झाली, पाहूया की आईस्क्रीम सेट झाली की नाही झाली आणि कशी झाली. आपण पातळ होऊन जात समजा काढत काढत हळूहळू काढायचं. घाई केली तर मग तुमची आईस्क्रीम चांगली होणार नाही. आईस्क्रीम खायची जेवढी घाई झाली पण काढायला मात्र हळूहळू काढावी लागेल. हा आपला आईस्क्रीम आहे. मी तुम्हाला सूप करून दाखवून देते की कसे झाली हे आईस्क्रीम. हे बघा बघा कसं टेक्स्चर आहे आपला. खूप भारी मस्त, नाही ना बर्फ नाही वाटत, एकदम क्रीमी टेक्स्चर आले आईस्क्रीमला. ही आहे आपली, ही आपली आहे गावा आईस्क्रीम विथ मिरची मसाला. आणि तुम्हाला जास्त मिरची मसाला आवडत असेल तुम्ही वरून पण गार्निशिंग करू शकता आणखी. आता दुसरी आईस्क्रीम आपण पाहूया, ते आहे आपला ब्लॅक करंट. ब्लॅक करंट तर नेहमी ऍक्च्युली मुलांना खूप आवडते, ते चॉकलेट पेक्षा पण हे खूप आवडते. आणि तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगते मी, जेव्हा तुम्ही आईस्क्रीमचा बेस ठेवाल ते फॉइल पेपर लावा म्हणजे बिलकुल पेस्टल बर्फ काय पण येणार नाही त्याच्यात. म्हणजे आईस्क्रीम तयार झाल्यानंतर मध्ये फ्रीजर करताना त्याला आधी फॉइल पेपर लावायचं. आपण ही आईस्क्रीम पाहूया. वा, ही पण खूप भारी आईस्क्रीम झालेली. थोडं काळा अंगूर असते म्हणून थोडं कलर आपला आलेला आहे. आणि एक आणखी एक आईस्क्रीम केली आहे, ते आहे बटरस्कॉच. ते पण मी तुम्हाला एकदा दाखवते.
रेसिपी सेम फक्त रेसिपी सेम फक्त बटर स्कॉच चा फ्लेवर टाकला आहे, एसेंस टाकला आहे आणि आपले बटर स्कॉच नट्स टाकले आहे. ओके, बाकी करायची पद्धत मात्र करायची पद्धत या दोन्ही आइसक्रीम सारखी, फक्त जर तुम्हाला कुल्फीची खायची असेल तर त्याची पद्धत वेगळी आहे आणि चॉकलेट आइसक्रीमची पद्धत वेगळी आहे. बरं, ही आहे आपली बटरस्कॉच आइसक्रीम, याच्यामध्ये मी नट्स आणि ड्रायफ्रूट आणि एसेन्स टाकलेला आहे. आईस्क्रीम पाहून तुमच्या तोंडाला पाणी पाणी आले, टेस्ट तर करावं असं म्हणते. आणि तुम्हाला कसं आवडली की नाही सांगा, पेरूची आईस्क्रीम खावी म्हणते. मस्त, खूप भारी, खूप छान आईस्क्रीम ताई. आता पाहूया पेरूची तर आईस्क्रीम खूप भारी झाली, आता ब्लॅक करंट आईस्क्रीम कशी झाली ते पाहूया. पण आईस्क्रीम खूप छान झाली आहे, एकदम भारी, जसं काही आपण विकतच आणली अशी टेस्ट लागते त्या आईस्क्रीमची, खूप छान ताई. जर तुम्हाला ही आवडली रेसिपी तर लाईक शेअर कमेंट करा आणि हा मेजरमेंट ना तुम्ही केला तर नक्की तुमची आईस्क्रीम मार्केट साठी होणार आहे. धन्यवाद, धन्यवाद ताई, खूप छान रेसिपी आमच्या प्रेक्षकांना तुम्ही दाखवली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि मी केक क्लासेस, चॉकलेट क्लासेस आणि केक ऑर्डर आणि आईस्क्रीम क्लासेस, कुकिंग क्लासेस पण घेते मी. जर ज्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर करा माझा नंबर. हो, कोणाला जर 9405970457, कोणाला जर छान छान रेसिपी शिकायची असतील तर ताईंच्या नंबरवर नक्की कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला. ही रेसिपी आम्हाला तर कळालीच, पण प्रेक्षकांना तुम्हाला जर अशा काही रेसिपी आणखीन पाहिजे असतील तर आम्हाला कळवा, आम्ही ताईने बोलू किंवा ताईंसारख्या इतर मान्यवरांना बोलून तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपीची पद्धती सांगू. ताई, तुम्ही तुमच्या वेळातला वेळ आमच्यासाठी दिला आणि पाकमुद्रा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मी पण तुमच्यासाठी खूप खूप धन्यवाद, जे तुम्ही मला चान्स दिला आईस्क्रीमची रेसिपी दाखवायला तुमच्या चॅनलवर पाकमुद्रावर, मी खूप तुमचे आभारी आणि धन्यवाद. तर मंडळी, हा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि तुमच्या काही रेसिपीज असतील तर आमच्या चॅनलवर शेअर करण्यासाठी खाली तुम्हाला नंबर दिला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पाहत राहा ताजमुद्रा न्यूज लाईव्हचा पाकमुद्रा हा विशेष कार्यक्रम. धन्यवाद. जनसामान्यांच्या प्रश्नांचा आवाज शासन दरबारी बुलंद करणारे एकमेव न्यूज चॅनल राजमुद्रा न्यूज लाईव्ह.